नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीचा आजचा जो पेपर झालेला आहे, या पेपरमध्ये बघा कशा प्रकारे क्वेश्चन विचारण्यात आलेले, कोणत्या घटकावर विचारण्यात आले आहेत, पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजचा जो पेपर झालेला आहे शिफ्ट 1 चा, स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट आणि अकाउंटंटच्या एक्झाम पेपर शिफ्ट 1 चा झालेला आहे वनरक्षक भरतीसाठी. बघा TCSने कशाप्रकारे क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. बघा मराठी हा विषय जर आपण पाहिला तर मराठीवरती बघा लगातार अलंकारवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काव्यसंग्रह, कादंबरी, म्हणी, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द असे प्रश्न मराठी या विषयावरती विचारण्यात आलेला आहे. कादंबरी लेखक विचारण्यात आलेले आहेत. पुस्तक रिलेटेड, बुक रिलेटेड क्वेश्चन या ठिकाणी मराठीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. बघा रिजनिंग जर आपण पाहिलं तर बघा रिजनिंगवरती मिरर इमेजवरती एक क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. सिटिंग अरेंजमेंटवरती 2 क्वेश्चन, कोडिंग डिकोडिंगवरती 1 क्वेश्चन, वेन डायग्रामवरती विद्यार्थी मित्रांनो 2 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. तसंच मॅथचं जर आपण पाहिलं तर मॅथवरती फक्त सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन विचारण्यात येत आहेत. बघा सिम्प्लिफिकेशनवरती आजच्या पेपरमध्ये शिफ्ट 1च्या पेपरमध्ये 2 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. आता GS आणि GKचं जर पाहिलं तर बघा समाज सुधारकावरती क्वेश्चन विचारण्यात येत आहेत. नृत्य प्रकारवरती क्वेश्चन आहेत. कलमवरती 1 ते 2 प्रश्न काय करत आहेत, प्रत्येक एक्झाममध्ये शिफ्ट वाईज विचारत आहेत. बघा आजच्या शिफ्टमध्ये कलम 377 विचारलेला आहे. बघा कलम 377 कशाशी संबंधित आहे यावरती बघा कलमशी रिलेटेड 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. अभयारण्य, लोकसंख्या, सौर प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प, तसंच सिंधू संस्कृती जर आपण विचार केला तर GSचा आवाका बघा प्राचीन इतिहासावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बाबर याच्यावरती सुद्धा प्रश्न GSमध्ये विचारण्यात आलेला आहे, जनरल नॉलेज संबंधित. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे प्रश्न विचारण्यात येत आहेत. स्पोर्ट्सवरती 1 प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सायन्सवरती 1 प्रश्न विचारण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला भेटत आहे. बघा इंग्लिश जर आपण पाहिलं, इंग्लिश विषयामध्ये पॅराजम्बलवरती प्रत्येकी 2-3 प्रश्न पॅराजम्बलचे येत आहेत आणि सिनोनिम्स, अँटोनिम्स, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द यावरती सुद्धा 2-3 प्रश्न इंग्लिशवर मध्ये विचारण्यात आलेले आहेत. सेंटेन्स करेक्शन, डायरेक्ट इनडायरेक्ट वाईज, ओके, 1 वर्ड सबस्टिट्यूशन, ठीक आहे, अशा प्रकारे इंग्लिशचा सिलेबस विचारण्यात येत आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर TCSचा हा पॅटर्न कायम राहत आहे आणि डिफिकल्टी लेवल कालच्यापेक्षा आजच्या शिफ्टमध्ये डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढलेली पाहायला भेटत आहे. सो विद्यार्थी मित्रांनो हा पॅटर्न TCSचा अशा प्रकारे आहे. सो पुढील शिफ्टमध्ये पाहूयात कशाप्रकारे क्वेश्चन येणार आहे ते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे अपडेट आणि पेपर पॅटर्न कशा स्वरूपात येत आहे ते अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.